पहिली आयचो फोन. एक बोट इली आ, त्याच्यात बघूया काय हा काय. कुर्ल्याचे वाटो कसं लावलं? 100 रुपये. अरे ह्या काय? हा बेबी इसवण. त्याच्यात काय असा 250 रुपये. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एक व्हिडिओ. तर आता आम्ही जातो वेंगुर्ला बंदरावर, कारण 5 वाजता बोटी येतात सर्व. तर ते ताजे फडफडीत मासे आणूसाठी, कारण ही फॅमिली आमची मासे लव्हर फॅमिली आहे. तर मासे आणू आम्ही वेंगुर्ला बंदरावर जातो. तर शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघत राहा. आम्ही जातो बंदरावर, वेंगुर्ल्या बंदरावर, लेट्स गो. तर आता विनय गाडी घेऊन येलो हा माझो भाचो. तर आता गाड्यात बसून आम्ही बंदरावर जातो. हे तू खायचं बसत, पुढे बसत. हे का अजून उघडूक येत नाही दरवाजा? बावारला आता तू बसशील ना एकटा? मी हो, मी मागे बसते ना. जवळच आहे आता. अच्छा, आता 10 मिनिटं जाऊ. विनय किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. म्हणजे किती? 10 मिनिटं 15 मिनिटं. तर आता 10 मिनिटात आम्ही बंदरावर पोहोचू आणि नंतर माशांवर तुटून पडू. त्याचे मासे आहेत भारी, ते बघू. आणि ह्याचे मासे खायचे म्हणजे ना लय मजा येतात, कारण ताजे फडफडीत, म्हणजे जस्ट बोटी इलेले असतात आणि त्या बोटीतले मासे घेऊचे, म्हणजे ते बनवल्यानंतर असे भारी लागतात ना, बापरे. तर चला आता आपल्या बरोबर कंटिन्यू राहा. आम्ही जातो आता बंदरावर, लेट्स गो. हा खेकडे भेटले तर खेकडे पण घेऊया. चला, आता आम्ही वेंगुर्ला सीलिंग वरती इलो. खरंच लय भारी वाटत. बंदर थंय आपल्या थंय जाऊचा नंतर. थंय बोटी येतात काय तर माशांका थंय जाऊचा. पण सध्या आणि त्या बोटींका उशीर पण, आता 5 वाजले, 5:30 पर्यंत बोटी येतील. तोपर्यंत आम्ही हो ब्रीज फिरतो. खरंच मस्त वाटत, एकदम भारी वाटत. हा लास्ट टाइम आम्ही इलो होतो एकदा. आता इकडनं बाहेर येत बघ, ती बहिली, ती बहिली भारीच वाटत ना. अरे पाणी भरपूर आहे, मग बोट जाता म्हणून जे विनय. आणि थंय पण बीच, ह्यो पूर्ण बीच आहे आणि थंय बोटी लागले आहेत. हा एकदम क्लिअर आहे आणि ब्रिज पण लय भारी आहे बघ ना. तर आमच्या स्वीट फॅमिलीचे सबस्क्रायबर पण आहे भेटले आहेत. युट्यूब का बघतास ना का इंस्टाग्राम? युट्यूबला बघतो. ओके थँक्यू, असेच बघत राहा, चांगले असतात व्हिडिओ. हा हा थँक्यू. ए हि बघ, एक अजून एक बोट जात आहे बघ. अरे थँक्यू, तुमचं जे बोलणं असतं ते आम्हाला खूप आवडतं. थँक्यू. एकदम लिटरली जे म्हणून पूर्ण गावची फिलिंग येते. खरंच सांगतो, आता आम्ही तेच बघून तुमचा सुद्धा स्टुडिओ बघत होतो. ते पापलेटचं भारी होतं आणि ते हे पण भारी होतं. कुठलं ते जरा राजूस कडे जाता आणि तुम्ही पण एक सॉलिड होतं. आम्ही ऍक्च्युली राहतो आंदूरला, हे बावीक राहतो आम्ही. अजून तिथं राहतो 3 दिवस राहतो. हा मुंबईत आम्ही शांतापूर. डोंबोली प्राईज करतो लगेच. काय चिपळे थँक्यू. एक फोटो काढा आमच्या फॅमिलीवर. फोटो काढ. आता ही एक बोट चालली आहे माशे पागू, माशे हनुका अडकली वाटतात. हे कमी आहे वाटतं पाणी, होय ना? हा हा ना, थंय बा हय लय या पाणी, उडेल आहे पाणी. हा हय जरा कमी आहे. हे चला जाऊया ना खाली बीचवर, जाऊया ना. चला हा पकडा काय. हा हा हा. अजून एक आमचे सबस्क्रायबर भेटले आहेत. हा टाय चिपळींसाठी भेटू गेले ते. आयचो फोन. तुम्ही ह्याच्यात ना वेंगुर्ल्यातलेच ना? मुंबई का असतात तुम्ही? हा हा, म्हणजे आता सुट्टीसाठी येला. मग किती दिवस आहे? हा 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 हा. आमका पण येतो बघ, जाऊसा बघू आता कधी वेळ भेटतात. त्यांना लय मच्छी आवडतात. ते का मच्छी हवी ते का पण मला बरोबर आहे त्याचा. तर सुंदर आणि स्वच्छ आमचं फॅमिली बनणार ना.
स्वीट फॅमिली. होय हो स्वीट फॅमिली आम्ही. रील्स बघितले ना? रील्स बघितले नसतील. कोणी पनवेल 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 सुद्धा इथं प्लॅन चाललो. 2.7 मिलियन काय तो हे बघितलं नाही म्हणतं. मी पण सेव्ह करून ठेवलेलो आहे, स्नॅपचॅट काढून ठेवलो आहे. तुला असला रिक्वेस्ट गेलास ना ते सेव्ह करून ठेवलं. बोटिंग पण आणि 150 रुपये पर पर्सन आमका नेकर. 150 रुपये पर पर्सन. पण ते आमचा काय उद्या आम्ही जाणार आहोत, परवा आम्ही जाणार आहोत, तर परवा जाणार आहोत म्हणून आम्ही आता काय जायच नाही. चला ते फिरूया. चला मस्त एकदम स्वच्छ समुद्र हा, त्यामुळे पोरा बिरा पेवतात आहे मस्त पैकी. तर आता 5 वाजता आम्ही बीचवर गेलो होतो. आता 5:30 वाजले पण आता माशावाले इले असतील, ते बोटी इले असतील म्हणून आता ह्याचा आम्ही आटोपता घेतलं बीच वरचा आणि आता आम्ही बंदरावर जातो. चला तर आता एक बोट इली आहे, त्याच्यात बघूया काय हा काय मासे. काय मोठे मासे नाही दिसत, बारकेच दिसत. चिंगळा बिंगळा हात वाटता आणि बारीक मासे आहेत. थैसून पण बर्फ घालू म्हणतात की काय बारीक काय दिसता. तर हे बोट इली आहे ह्यांची आणि हे आता गर्दी झाली आहे सर्व मासे घेऊ का. तर बघूया आता काय खुल द्या सिम सिम काय काय असतात तर बघूया. आता क्रेट येतात वर, तस्करी चालू आहे. हे का खेकडे हव्या, खेकडे किंवा कोलंबी घेऊया. सरंगो बिरंगो काय दिसत नाही, छोटे मासे दिसतात. कशी आहेत ही? कशी आहेत? 200 रुपये 200 रुपये किलो. आणि ही हायची हायची मोठी काढ जरा, रपई काढ. रपई ना हे सर्व रपई खाणारे आहेत मोठे मोठे. पिंगाने अरे एवढेच काय रे बाबा. हे ताटा वाढता हे जेऊ बसा तुम्ही. ताटा वाढता हे कुरले वाढतो बागू. ताजे आहेत काय? जिवंत आहेत काय? कुरले इले बाबा, कुरले घेऊया आधी मग. हा थँक्यू थँक्यू. मी कायम गोवाच गोव्याच राहतो आज. हा 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 मग फिरू केला. ओके ओके आम्ही गोव्यात फिरू जातो, तुम्ही हय फिरू घ्यावा. ओके थँक्यू. असेच व्हिडिओ बघा आमचे. हय आमचे सबस्क्रायबर भेटतात पण मासे काय भेटत नाहीत आमका. हा खेकडे मोठे हवे ना पण ते बारखे दिसतात. भावे बंद छोटे असू दे मोठे असू दे, घ्यावा आधी. कुरल्याचे वाटो कसं लावलं? 100 रुपये मोठे नाहीत का? मोठे मोठे काढून नाही देणार. माझ्या चेडवांका मोठे कुरले लागतात, डेंगे हवे त्यांका. आणि बापसाक पण चेडवांका मी बापसाक जास्त. भाविजयासाठी आम्ही कुरले घेतलं, छोटे आहेत पण भाविजयाक हवेच आहेत आणि छोटे आहेत पण ताजे पडपडीत आहेत म्हणून आम्ही आता घेतलं. तर आता घेऊन जातो आम्ही. आज हा बाजार आहे पण कमी आहे आणि सर्व छोटे आहेत, मोठा असा काय नाही. आज चिंगळा ते पण छोटे आहेत. अरे पापलेट नाही या, काय वेगळाच आहे. घे या काय औषध काय सरंगो. अरे सरगेची पोरात वाटत आहे, कवटासून बाहेर येलेल्यात वाटत. आणि हे बघ कुरले पण एकदम छोटे आहेत. हे काय कापी वगैरे आहेत वाटत. हे काय तारले आहेत का बांगडे आहेत? हा तेच म्हणतोय. आणि हे चिंगळ्यांचा ताट कसा? 200 रुपये. कुरले पण छोटे आहेत, चिंगळा पण छोटी आहे सर्व. अरे ह्या काय हा बेबी इसवण? बेबी इसवण बापरे.
मासे लय छोटे आहेत आज, माशांदूर दम नाही आज. वागळा वागळा. आणि हे सुनियारो, हे लॅपी, चिंगळा, हे काय, हॅलो, हा टोळ टोळ, हे सर्व छोटे मासे आहेत फक्त एवढाच आहे. आणि हे ढोमी आहेत वाटत, काय घे, हे ढोमी आहेत ना, सुकटा खात होते, सुकवल्या सुकटा. हो ही कशी देणार मोठी, ही चिंगळा मोठी देवा देवा ती चला. तर आता आम्ही चिंगळा घेतो, ही मोठी आहे, दिसतात चिंगळा, लय मोठी आहे चिंगळा, ही लय कमी आहेत, सात आता चिंगळा घेतलो आम्ही. हे बसा बसा लवकर आहे, गर्दी होत नाही. तर आता विनय इलो हा, आम्ही आता बसतो आणि घरात जातो. आजी काय गेले तुमचे, इलो मासे घेऊन आम्ही येता येता. हे बघा, हे दे खेकडे आणलं मासे ना, मासे आणि कोळंबी आणलं, इली इली मासे काय भेटले ना आमका, खेकडे आणि हे आणलं, चिंगळा आणलं, सुंगटा आणलं, सुंगटा. किती आडू आहे त्याच्यात, काय असं, अडीचशे रुपये, अडीचशे रुपयाचे, अडीचशे रुपये काय असा सांग बरा, एक कुर्ले तरी बरे असं 200 रुपयाचे. हा हे 200 रुपयाचे बरोबर, हा कुर्ले ताजे असत हो, नाही कुर्ले ताजे म्हणजे आता हीच बोट लागली त्याच्यावरूनच घेतलं, आता ओतल्यान सांगल्यान तेव्हाच मला कळला ना, कारण हे ताजे असं, हे पत्कर हे ताजे आहेत काय सांग, हे ताजे असं एका प्रश्नच नाही, माझे ताजे होत, पण रुपये अडीचशे म्हणजे एक किती रुपयात पडलं सुमार, होय होय किती आहेत, तीन ने तीन सहा सात आहेत, तर या हे भावी हिशोब कर, हिशोब कर कसा पडला, या कसा पडला तर सांग, 250 डिवाइडेड बाय 7 भावी सांगितल्यान ना, तर मी हे आज खाणार नाही, मी चिंगळा आज खाणार नाही, तूच खा, तू का भाई, भावी सांगल्यान ना तर सर्व चिंगळा भाविक द्यायची, कर चल गाईज. आता भावी आमचा हिशोब करता, गणित आकडेमोड करता, अभ्यागसचा नाही तर अभ्यागस मग तू काढून टाकूया का, अडीचशे रुपयाची सहा चिंगळा, आम्ही लय मोठे पराक्रम करू, साशे कपाळा घात लावल्या, अरे काय करणार नाही, अरे अडीचशे रुपयाची मुंबईत मिळतील पण ती ताजी फडफडीत नाही, मी नाही, बोट इलेल्या बोटी वरसून घेतलं आम्ही, सुंगटाचे पैसे दिला, अरे झालो हिशोब झालो, 35 रुपीज एक, अरे बापरे साफ करू ते पैसे द्यावा आजी, एक होय होय साफ करू पैसे घेतात, थंय आता ते का मग सुरमय कापल्या त्याच्याकडसून पैसे घेतले, तू एंड तूच करा दीपाली, आम्ही आता बिझी आहोत, बिझी आहे चिंगूळ, पप्पा मी तुमच्या ऑनलाईन खाऊ काय, चिंगळ हाडल्याने ती आणि खेकडे भाकरे, टरफलच बघ केवढा आता चिंगूळ काढल्याने भाकरे, दुकानातले हॉटेलातले लोकांना तोडायचे पाणी फ्रेश आहे एकदम फ्रेश. तुझे जिया काढा, जियाचं काढा, जियाचे खेकडे आहेत, जिया काढून द्या खेकडे, त्यांना खेकडे हवे, भावी खाता ना खेकडे, भावी दोन्ही पाहिजे, वाटते घाला एक मोठा भावीला, यावा जेऊ का, यावा जेऊ का, आज मासे आहे, नाचण्याचे भाकरी पण, आज नाचण्याचे भाकरी, मासे खाऊचे ताजे फडफडीत, मासे खाऊ का तुम्ही इलास वाटता का जात्रेच नावान, जात्रे गेली होत पण मासे खातो, जत्रा संपली आता, आता मासे खाणार दीपाली, आता व्हिडिओचं एंड करणार आहे.
तुमका आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. येवा कोकण आपला असा, येवा वेंगुला आपला असा, माझे सासरवाडी यांच्या सासू माझे बनवून सासू सासू अरे सासू की आता चला बाय बाय बाय.